नमस्कार, सिटी न्यूज मध्ये मी नेहा आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. महिलांच्या अर्जामुळे जिल्हाधिकारी कार्यालय झाले त्रस्त. गोरेगाव येथे युवकाची नृशंस हत्या, संशयावरून दोघांना अटक. नागपूर लोहमार्ग अकोला कार्यालयाचे उद्घाटन. फेक न्यूज संदर्भात पोलिसांची कार्यशाळा. बाल संरक्षण समिती बाबत मनपामध्ये सभेचे आयोजन. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागात अर्ज देण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. शासनाचा कुठलाही आदेश नसताना या महिला शासनाने मानधन द्यावे याकरिता अर्ज करीत असून त्यामुळे कर्मचारी वर्ग हैराण झाले आहे. काही सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावर अकोला शहरात काही लोकांकडून महिलांना 10 रुपये प्रति फॉर्म प्रमाणे अर्जाची विक्री शहरातील अनेक भागात केली जात असून महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याची पोस्ट टाकलेली आहे. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने प्रयत्न केले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाची कोणतीच योजना नसताना केवळ योजना मिळावी या मागणीचे अर्ज काही लोक महिलांकडून भरून घेत असून हा प्रकार शहरातील अनेक भागात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या अर्जाचे 10 रुपये शुल्क संबंधित लोक महिलांकडून घेत आहेत. भरलेला हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागात जमा केला जात असून अर्ज जमा करण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडत आहे. आतापर्यंत 17 ते 18 हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महिलांकडून मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन वजा अर्ज पाठविला जात आहे. यामध्ये महिलेचे नाव नमूद करून या महिलेकडून निवेदनाद्वारे विनंती केल्या जात आहे की मी राज्याची नागरिक असून माझे वय 18 ते 59 वर्षांमध्ये आहे. 3 वर्षाच्या काळात महिलांना कोणत्याही प्रकारचा रोजगार आपल्या सरकारने दिलेला नाही किंवा व्यवसायाकरिता आर्थिक सहाय्यही दिलेली नाही. 18 वर्षानंतर माझी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी वडिलांनंतर पतीजवळ हात पसरावे लागतात. म्हणून मी आपल्या सरकारकडे अशी मागणी करते की माझी आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी महिला आर्थिक सहाय्यता म्हणून मला आजन्म प्रति महिना 4000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सूचना बजावली आहे. महाराष्ट्रातील 18 ते 59 वर्षांमधील महिलांना आजन्म प्रति महिना 4000 रुपये आर्थिक सहाय्यता प्राप्त होण्याकरिता जिल्ह्यातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होत आहे. तरी सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की या योजनेबाबत शासनाकडून कोणतेही प्रकारचे आदेश किंवा निर्देश जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेले नाहीत. सबब अशा प्रकारे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनावश्यक गर्दी करू नये अशी सूचना लावण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवक जावक मध्ये आम्हाला बरेचसे मागणी अर्ज प्राप्त होत आहे. त्या मागणी अर्ज मध्ये महाराष्ट्रातील 18 ते 59 वर्षातील महिलांना आजन्म 4000 रुपये आर्थिक सहायताची मागणी करण्याबाबत त्याचा विषय आहे. मी सर्व अकोल्याच्या नागरिकांना हे सांगू इच्छितो की शासनाची, राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची अथवा अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळे हे मागणी आजच्या अर्जाचा आत्ता प्रेझेंटमध्ये जे नियम कायदे कानून जे योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये काहीच अर्थ नाही राहत आहे. बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह युवकाला ताब्यात घेतले.
बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव येथे बुधवारी रात्री एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. या हत्येप्रकरणात बाळापूर पोलिसांनी एका महिलेसह युवकाला संशयावरून ताब्यात घेतले. गोरेगाव येथील काही युवकांनी शेतात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जेवणानंतर युवकांमध्ये काही कारणावरून वाद होऊन मारहाण झाली. त्यामध्ये 25 वर्षीय शुभम बाळकृष्ण दुतोंडे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, बाळापूरचे ठाणेदार विनोद ठाकरे, उपनिरीक्षक वैभव पाटील, जुने शहरचे ठाणेदार अनवर शेख आपल्या पथकासह पोहोचले होते. या प्रकरणात अहमद उर्फ पप्पू गुड्डू खान पठाण सह महिलेला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. अकोला येथे लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे आता लोहमार्गावर घडणारे गुन्ह्यांचा तपास अकोला येथून होणार आहे. अकोल्यात प्रथमच लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच सदर कार्यालय सुरू झाले आहे. जिल्हा लोहमार्ग नागपूर नंतर आता अकोला येथे उपविभागीय लोहमार्ग पोलीस अधिकारी कार्यालय कार्यान्वित झाल्याचे याचा फायदा नागरिकांना होणार आहे. अकोला, बडनेरा, शेगाव, मूर्तिजापूर, नांदुरा, मलकापूर रेल्वे लोहमार्ग पोलिसांसाठी अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कार्यान्वित झाले आहे. या अनुषंगाने आता सब डिव्हिजन मधील सर्व गुन्ह्यांचा तपास येथून होणार आहे. पूर्वी नागपूर डिव्हिजन असल्यामुळे लोहमार्गावरील गुन्हे तपास हा नागपूर डिव्हिजनकडे होता. आता तो अकोला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून या कार्यालयाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी लोहमार्ग नागपूर SP अमोल गावकर, ASP दत्ताराम राठोड, अकोला शहर DYSP माने पाटील यांची देखील उपस्थिती होती. फेक न्यूज संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती फॉरवर्ड करताना दक्षता घेण्याचे आवाहन अप्पर पोलीस निरीक्षकांनी मंथन हॉल येथे आयोजित कार्यशाळेदरम्यान केले. यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा प्रचार प्रसार वेगाने होत आहे. माहितीचा वेगाने प्रसार करणारे सोशल मीडियासारखे महत्वाचे माध्यम सर्वांकडेच उपलब्ध आहे. याद्वारे माहिती पाठवताना कुणाचे नुकसान होणार नाही याबाबतची दक्षता घेऊनच याचा काळजीपूर्वक वापर करावा. विशेषतः फेक न्यूज अफवांबाबत सतर्कता बाळगून या बाबींचा प्रचार प्रसार करू नये. याची दक्षता प्रत्येकाने घेणे खूप आवश्यक आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीर साहेब, प्राध्यापक सोनल कामे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद ढोंगडे, सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अकोला महानगरपालिकेच्या सभागृहात बाल संरक्षण समिती संदर्भात एका सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरासह प्रभागात बाल संरक्षण समिती गठीत करण्यावरून चर्चा करण्यात आली. अकोला महानगरपालिका स्तरावर शहर व प्रभागनिहाय बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासंदर्भात महापालिकेच्या सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले. शासन निर्णय 10 जून 2014 नुसार एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत ग्राम, तालुका व नगर बाल संरक्षण समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता अकोला मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाद्वारे एका सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते. या सभेत बाल संरक्षण समिती गठीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. लवकरच ही समिती गठीत करून घोषणा केली जाईल. पोस्ट ऑफिस मागील शुभकर्ता सभागृहात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात येत आहे. 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान आयोजित या कथेचे निरूपण पंडित सुदर्शन शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून होत आहे. अकोला येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागील भागात स्थित शुभकर्ता लॉन्सच्या
गोकुळधाममध्ये 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे निरूपण अकोला रहिवासी पंडित श्री सुदर्शनजी शास्त्री आपल्या सुमधुर वाणीतून करतील. या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची वेळ दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान राहणार आहे. गुरुवार 9 ऑगस्टला श्रीहरिकथेची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचे थेट प्रक्षेपण सिटी लाईव्ह चॅनल क्रमांक 192 वरून करण्यात येत आहे. याचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री एका वाहनातून 3 गोवंशासह दोघांना अटक केली. यावेळी जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीला सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री पकडून त्यातील 3 गोवंशांना जीवनदान दिले. चालक व त्याच्या सहकाऱ्यास अटक करून गाडी जप्त केली. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गाडी क्रमांक MH30V0517 मधून 3 गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी गाडीचा पाठलाग करून ती थांबविली. गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 3 गोवंश असल्याचे दिसून आले. गोवंशांच्या खरेदी विक्री संदर्भात चौकशी केली असता त्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र मिळाले नाही. पोलिसांनी गाडी चालक रफिक खान शमशेर खान राहणार बार्शी टाकडी व इम्रान खान रफू खान राहणार फिरदोस कॉलनी या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून 2.5 लाख रुपयांचे गोवंश व गाडी जप्त केली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने तयारी करण्याचे निर्देश दिल्याने 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान मतदार नोंदणीकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अकोला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने 1 सप्टेंबर 2018 भारतीय निवडणूक आयोगाच्या तयार मतदार यादीचा उपयोग करण्यात येईल. या यादीत नाव आणण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत सर्व संबंधित तहसील कार्यालयांच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रासह तालुका स्तरावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत गठबंधन करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेतून भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. यावेळी वंचित आघाडी संदर्भातही त्यांनी माहिती दिली. वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही, त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला, आता वंचित समाज जागा झाला आहे. महाराष्ट्रात आम्ही 2 अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आम्ही 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केली. वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ बधे, माजी आमदार विजय मोरे, डॉक्टर दशरथ भांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नवीन धोरणानुसार घरगुती सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ झाली. आता हे सिलेंडर 812 रुपयात विकत घ्यावे लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नवीन धोरणानुसार घरगुती सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांनी वाढ झाल्याने आता अकोलेकरांना 212 रुपयात सिलेंडर विकत घ्यावे लागणार आहे. दरम्यान सबसिडी वाढवून दिल्याने सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र घरगुती सिलेंडर स्वस्त झाले आहे. ज्या ग्राहकांना 12 सिलेंडरशिवाय अतिरिक्त सिलेंडर पाहिजे असेल त्यांना मात्र 812 रुपये मोजावे लागणार आहे. पूर्वी 776 रुपयांमध्ये घरगुती सिलेंडर मिळत असे, त्यावर 271.54 पैसे सबसिडी मिळायची, त्यामुळे 504.4 पैशात हे सिलेंडर आधी पडायचे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणानुसार आता 39 रुपयांची वाढ यामध्ये झाली असून आता सिलेंडरची किंमत 776 वरून 812 रुपयांवर पोहोचली आहे. सिलेंडरच्या भावासोबत पेट्रोलियम खात्यात सबसिडीतही वाढ केली आहे. पूर्वीच्या 271.54 पैसे सबसिडी ऐवजी यापुढे 318 रुपये वाढवून दिली जाणार आहे. त्यामुळे हे सिलेंडर 492 रुपयात पडणार आहे. सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांसाठी सिलेंडर स्वस्त झाले आहे. ग्रामीण भागात ही तफावत अधिक दिसेल असेही सूत्रांनी सांगितले आहे. धोबी समाजाला एसटी प्रवर्गात पूर्वरद्द सामावून घेण्याच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती परीट समाज संघटनेच्या वतीने देण्यात आली. मागील 17 वर्षापासून धोबी समाज एसटी प्रवर्गात पूर्वरद्द समायोजन करण्यासाठी लढा देत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांना एससी प्रवर्गातून वगळण्यात आल्याची बाब भांडे समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे. धोबी समाजाला एससी प्रवर्गात पूर्वरत कायम ठेवण्यासाठी समाज बांधवांनी आतापर्यंत विविध आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येत्या काळात लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा धोबी समाज संघटनेचे अनिल शिंदे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिला. गेल्या 17 वर्षापासून या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या 35 लाख धोबी बांधवांसाठी डॉक्टर भांडे समिती गठीत केली होती. त्या भांडे समितीच्या शिफारशीनुसार आम्ही गेल्या 17 वर्षापासून आरक्षणासाठी आमच्या भांडत आहोत. आम्ही आरक्षण मागत नाही आहे. भांडे समितीच्या शिफारशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की या समाजावर हा अन्याय झालेला आहे आणि ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत एससी प्रवर्गात टाकण्यात यावं अशा शिफारशी 2001 शासन कॅबिनेटच्या समोर आल्या. आणि 17 वर्षापासून आम्ही अनेक आंदोलनं केली. आम्ही रास्ता रोको केला, विधानभवनावर मोर्चे काढले, कपडे धुणे आंदोलन केले. हे सगळे मोर्चे काढत असताना आंदोलन करत असताना 17 वर्षापासून आमचा न्याय आम्हाला मिळत नाही आणि आमचा संविधानात्मक हक्क जो आहे जो शासनानं गठीत केलेल्या समितीनं सिद्ध केलेला आहे महाराष्ट्रातला धोबी मागत नाही आहे हा हक्क आमचा आम्हाला मिळत नसताना मराठ्यांसाठी या राज्यामध्ये स्पेशल अधिवेशन बोलवलं जाते. मराठ्यांना आरक्षण मिळावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमचा त्यांना विरोध कदापि नाही, परंतु आम्ही 17 वर्षापासून संघर्ष करत असताना जर हे महाराष्ट्र शासन हा स्पेशल अधिवेशन बोलत असेल तर प्रथमतः आमचा मुद्दा घ्यावा आणि आमचा पूर्ववत आरक्षणाचा हक्क आम्हाला द्यावा, हीच आमची विनंती राहील. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. महिलांच्या अर्जामुळे जिल्हाधिकारी कार्यालय झाले त्रस्त. गोरेगाव येथे युवकाची नृशंस हत्या, संशयावरून दोघांना अटक. नागपूर लोहमार्ग अकोला कार्यालयाचे उद्घाटन. फेक न्यूज संदर्भात पोलिसांची कार्यशाळा. बाल संरक्षण समिती बाबत मनपामध्ये सभेचे आयोजन. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.